धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात धनगर समाजाचे अनेक नागरिक, महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरातील आर्य समाज लेडीज क्लबपासून निघालेला हा मोर्चा डॉ आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाच्या सुरुवातीला धनगर समाजाने आपल्या पारंपरिक व्यवसायाचे साधन असलेल्या मेंढ्या सोबत आणल्या होत्या. तसेच खांद्यावर घोंगडी आणि धनगर समाजाचा पारंपरिक पोशाख घालून ढोल वाजवत मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आलेल्या धनगर समाजाच्या या मोर्चामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा, तात्काळ निर्णय घ्या अशा घोषणा मोर्चेकरी देत होते.